नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं ऑनलाईन मॅथमध्ये स्वागत. सादर आहे आजच्या गणित कोडे क्रमांक 17 आणि सोबतच मागील कोड्याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण अजूनही ऑनलाईन मॅथ रीडर ही चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन दाबून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करावे, जेणेकरून मी घेऊन येत असलेले सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला सहजपणे पाहता येतील. चला तर मग मित्रांनो पाहूया आजचे पहिले गणित कोडे इयत्ता 1 ते 5 साठी. प्रश्न असा आहे, 5 बगडे 5 मिनिटात 5 मासे खातात तर 10 बगडे 10 मिनिटात किती मासे खातील. 5 cranes eat 5 fishes in 5 minutes, देन हाऊ मेनी फिशेस 10 cranes will eat in 10 minutes. बुद्धिमत्तेवर आधारित असलेला हा गणित कोडे आहे आणि अगदी सोपे आहे. थोडं जर विचार केलं तर आपल्याला सहजपणे या कोड्याचं उत्तरसुद्धा सांगता येईल. यानंतर आपण दुसरे कोडे पाहणार आहोत इयत्ता 5वी पुढील विद्यार्थ्यांसाठी. प्रश्न असा आहे, एका मुलाचे 25 वर्षे व त्याच्या वडिलाचे वय 50 वर्षे आहे तर मुलगा वडिलापेक्षा किती टक्के लहान व वडील मुलापेक्षा किती टक्के मोठे आहेत, इथे आपल्याला काढावायचे आहे. हा सुद्धा बुद्धिमत्तेवर आधारित असलेले गणित कोडे आहे आणि इथे टक्केवारीच्या स्वरूपात आपल्याला लहान मोठेपणा दर्शवायचा आहे. आजच्या गणित कोड्याचे उत्तर अगदी काही सेकंदात काढण्याची ट्रिक पुढील अंकात आपण पाहणार आहोत. तर मग पाहत राहा ऑनलाईन मॅथ रिडल आणि असेच नवनवीन गणित कोडे मिळवण्यासाठी आत्ताच ऑनलाईन मॅथ रिडल ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्यांना अतिशय गमतीदार पद्धतीने या गणित कोड्याचा आनंद द्या, म्हणजेच गणिताची आवड त्याला सहजपणे निर्माण होईल व गणिताविषयीची भीती पण मिटून जाईल. यानंतर आपण मागील कोड्याचे उत्तर पाहणार आहोत. इयत्ता 1 ते 5 साठी असा प्रश्न विचारलेला होता की अमितचा वाढदिवस 22 मार्च 2005 रोजी मंगळवारी असेल तर 8 सप्टेंबर 2005 कोणता वार असेल. विच डे ऑन 8th of September 2005 इफ द बर्थडे ऑफ अमित ऑन 22nd of March 2005. हा कालमापनावर आधारित असलेला असा सोपा प्रश्न इथे विचारलेला होता. चला तर मग पाहूया या प्रश्नाचं उत्तर. अमितचा वाढदिवस 22 मार्च 2005 मंगळवारी येतो. आपल्याला 8 सप्टेंबर 2005 म्हणजे त्याच वर्षातील 8 सप्टेंबरचा वार काढावायचा आहे. बाजूला एक सारणी आपण काढलेली आहे की एकूण दिवस सर्वप्रथम आपल्याला 22 मार्चपासून तर 8 सप्टेंबरपर्यंत किती दिवस होतात ते आपण इथे काढणार आहोत. इथे बघा, एकूण दिवस काढण्यासाठी एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्याला जादा दिवस तक्ता असं आपण म्हणतो आहे, म्हणजे मार्च महिन्यात 9 दिवस, एप्रिल महिन्यात 2 दिवस, मे महिन्यात 3 दिवस, जून महिन्यात 2 दिवस, जुलैमध्ये 3 दिवस, ऑगस्टमध्ये 3 दिवस आणि सप्टेंबरमध्ये 8 दिवस, असे एकूण 30 दिवस जादाचे दिवस आपण काढलेले आहेत. आता बघा, सारणीमध्ये 2 आणि 3 याचा उपयोग करत असताना लक्षात येईल की जो महिना 30 दिवसाचा असेल त्याला 2 जादा दिवस मोजतात आणि जो महिना 31 दिवसाचा असेल त्यामध्ये 3 दिवस जादा दिवस मोजतात. म्हणून असे एकूण 30 दिवस आपण इथं काढलेले आहेत. 30 दिवसाचे आठवड्यात रूपांतर केले तर 4 आठवडे व 2 दिवस जास्तचे येतात, म्हणून 2 दिवस पुढचा वार आपण घेणार आहोत. दिलेला वार हा मंगळवार होता म्हणून 2 दिवस पुढचा वार घेतला तर गुरुवार येतो, म्हणून 8 सप्टेंबर 2005 आपण गुरुवारी घेऊ. यानंतर पाहूया इयत्ता 5वीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी विचारलेल्या कोड्याचे उत्तर. सर्वप्रथम प्रश्न पहा, 20 ऑगस्ट 2005 शनिवार असेल तर 5 ऑगस्ट 2002 कोणता वार असेल. इफ द सॅटरडे ऑन 20 ऑगस्ट 2005 देन विच डे ऑन 5th of August 2002. या प्रश्नात आपल्याला 20 ऑगस्ट 2005 वार शनिवार दिलेला आहे आणि 5 ऑगस्ट 2002 वार काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला मागल्या 3 वर्षाच्या आधीचा वार काढायचा आहे ऑगस्ट महिन्यातील. म्हणून बघा, इथे सर्वात शॉर्ट ट्रिक्स दिलेली आहे
तो शॉर्टरिक्सचे तक्ता जो बाजूला दिलेला आहे, जादा दिवस, जादा वर्ष आणि जादा लीप वर्ष यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. जर जादा दिवस काढले 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट -15 म्हणजेच 15 दिवस कमी, जादा वर्ष 2002 ते 2005 -3, लीप वर्ष 2002 ते 2005 1 असेल तो म्हणजे 2004, असे एकूण 19 दिवस मायनस म्हणजे मागे मोजावं लागणार आहे. आणि याचं आठवड्यात रूपांतर केले तर 2 आठवडे आणि 5 दिवस होतील. म्हणून 5 दिवस आठवडे मागे मोजत असताना आपण 5 दिवस मागे पण मोजून उत्तर काढू शकतो, किंवा 5च्या पुढे 2 मोजले म्हणजे 5 अधिक 2 7 होतात आणि म्हणून 2 दिवस पुढे मोजले तरी पण आपल्याला उत्तर सहजपणे काढता येईल. अशा प्रकारे दररोज गणित कोडे मिळवण्यासाठी ऑनलाईन मॅथ रिडल हे चॅनल सबस्क्राईब करा. दररोजचे गणित कोडे परिपाठात विद्यार्थ्यांना विचारल्यास विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होईल आणि गणिताविषयीची भीती सहजपणे मिटून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला